नमस्कार, आज आपल्याला 9, 10 आणि 11 मेच्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी लास्ट लेक्चरमधला एक प्रश्न बघा. ऑपरेशन समुद्र सेतू कोणी सुरू केले आहे? याचं उत्तर आहे इंडियन नेव्हीने सुरू केलं आहे. बघा, इथं खाली टाईप करताना मी इथं भारतीय हवाई दल असं टाईप केलं होतं, तर चुकीचं टाईप झालं होतं बघा. तेव्हा त्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदल असं पाहिजे बघा. त्या ठिकाणी ऑपरेशन समुद्र सेतू कोणी सुरू केलेले आहे? इंडियन नेव्ही किंवा भारतीय नौदल यांनी सुरू केलेलं आहे बघा. यानंतर एक महत्त्वाची न्यूज बघा. या न्यूजवरती आपण लास्ट लेक्चरमध्येच प्रश्न बनवला होता की आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या वायूची गळती झाली आहे. याचं उत्तर काय सांगितलं होतं आपण? तर स्टायरीन गॅस किंवा स्टिरीन गॅस असं सांगितलं होतं बघा. आता इथं एक डिटेल त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे बघा या न्यूजपेपरला. सकाळची न्यूज घेतलेली आहे. पहिला पॉईंट बघा, तिथं काय सांगितलंय. नक्की काय झालं होतं? तर आंध्र प्रदेशातील एल जी पॉलिमर ही कंपनी होती, त्या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला होता. आणि कोणत्या वायूची गळती झाली होती? तर स्टायरीन गॅसची गळती झाली होती. एक्झॅक्ट कोठे झाली होती? तर वेंकटपुरम येथे झाली होती. जिल्हा कुठला आहे? तर विशाखापट्टणम येथे. किती वाजता झाली होती? तर पहाटे 3 वाजता. कोणता वायू होता? तर आपण आत्ताच सांगितलं, स्टायरीन किंवा स्टिरीन म्हणतात त्याला. आणि त्याला वेगवेगळी अशी नावं आहेत बघा, विनाइल बेन्झीन, इथेनाइल बेन्झीन, सिनामीन, ही त्याची वेगवेगळी नावं आहेत बघा. कोणता रंग असतो त्या गॅसला? तर कोणताही रंग नसतो बघा. म्हणजेच काय? तर रंगही नसतो. लक्षणे जर बघितली, लक्षणे म्हणजेच काय? हा गॅस ज्यावेळेस आपल्या मानवी शरीरामध्ये जाणार आहे त्यावेळेस काय काय लक्षणं दिसून येऊ शकतात? श्वास घेताना त्रास, त्वचेवर चट्टे, डोळे चुरचुरणे, ओकारी, बेशुद्धपणा, ही लक्षणे दिसतात बघा त्या ठिकाणी. आणि आज जर बघितलं आपण या दुर्घटनेमुळे किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये सांगताना किती सांगितले होते? 10 जणांचा. या ठिकाणी एक मृत्यू अजून वाढलेला आहे बघा. यानंतर आजचा पहिला प्रश्न बघा. वंदे मातरम अभियान कशासाठी सुरू करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे परदेशी भारतीय नागरिकांना भारतात पुन्हा आणण्यासाठी सुरू केलं आहे बघा. बघा, महाराष्ट्र टाइम्समधून न्यूज घेतलेली आहे. काय सांगितलंय बघा? वंदे मातरम अभियान अंतर्गत परदेशातील भारतीय नागरिक एअर इंडियाच्या विमानातून परतू लागले आहेत. बघा, लास्ट लेक्चरमध्ये पण आपण असेच पॉईंट पाहिले होते. काय सांगितलं होतं? ऑपरेशन स्वदेश पण कशासाठी सुरू केलेले? परदेशी नागरिक म्हणजे परदेशातील भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी सुरू केलं होतं. आणि फक्त विमान सेवेद्वारे आणणार होतं ऑपरेशन स्वदेश. त्याचबरोबर आपण अजून एक पॉईंट पाहिलं होतं की ऑपरेशन समुद्र सेतू हे कुणी सुरू केलं होतं? तर इंडियन नेव्हीने सुरू केलं होतं, नौदलाने सुरू केलं होतं. म्हणजेच आणि ते कशाद्वारे आणणार होते? तर बोटीने भारतात आणणार होते. आणि कुठल्या देशातून? तर मालदीव या देशातून आणणार होते बघा. बघा, 3 वेगवेगळे पॉईंट सांगितले आपण. ऑपरेशन समुद्र सेतू इंडियन नेव्हीद्वारे ते राबवलं जात आहे. त्यानंतर आपण आत्ता सांगितलं ऑपरेशन स्वदेश कुणी सुरू केलेलं आहे? केंद्र सरकारने परदेशातील भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी सुरू केले. कोणत्या सेवेद्वारे? विमान सेवेद्वारे. आणि त्याचबरोबर आजचा पॉईंट काय सांगितला आपण इथं? तर वंदे मातरम अभियान कुणी सुरू केलं आहे? केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे. आणि ते पण पॉईंट कसं सांगितलेलं आहे? विमान सेवेद्वारेच परदेशातील भारतीय नागरिकांना भारतात आणलं जाणार आहे बघा. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जागतिक पातळीवरती देवी रोग निर्मूलन होऊन किती वर्ष पूर्ण झाली आहेत? याचं उत्तर आहे 40 वर्ष. बघा, देवी रोग म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण, स्मॉल पॉक्स असं म्हटलं आता बघा इंग्लिशमध्ये. देवी रोग 1980 जगातून निर्मूलन झालं होतं, म्हणजे जगातून संपला होता तो. आणि त्याला आत्ता किती वर्ष कंप्लीट झालेले आहेत? 40 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. भारतातून समूळ कधी नष्ट झाला होता? तर 1975, म्हणजे त्याच्या 5 वर्ष आधी 1975 भारतातून समूळ नष्ट झाला होता बघा. आणि जागतिक पातळीवरती 1980 समूळ नष्ट झाला होता. 1980 आत्ता किती वर्ष कंप्लीट झाली? तर 40 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. तर देवी रोग जर बघितलं आपण, देवी रोगची माहिती, हा कशामुळे होणारा रोग आहे? विषाणूंमुळे होणारा रोग आहे बघा. याचा विषाणू कुठला असतो? तर व्हेरिओला नावाचा विषाणू असतो, व्हेरिओला. आणि लक्षणे काय असतात? सेम जशी कांजण्यांसारखीच लक्षणे असतात बघा, त्वचेवरती पुरळ येणे ही त्याची लक्षणे असतात. आणि क्लास 3 एक कॉमन प्रश्न की देवी रोगाची लस कोणी बनवली होती? तर एडवर्ड जेन्नर यांनी बनवली होती बघा. बघा, परत एकदा रिपीट करू, देवी रोग समूळ नष्ट होऊन किती वर्ष कंप्लीट झाली? 40 वर्ष. जागतिक पातळीवरती बघितलं तर 1980 समूळ नष्ट झाला होता. भारतातून समूळ नष्ट कधी झाला? तर 1975 समूळ नष्ट झाला होता. देवी रोग कशामुळे होतो?
तर व्हेरिओला नावाच्या विषाणूमुळे होतो. याचा अवयव विचारला तर काय असणार आहे, त्वचा असेल. आणि याची लस कोणी बनवली होती तर एडवर्ड जेन्नर. आणि आता करंटचा पार्ट जर बघितलं याच्यावरती, UNने म्हणजे युनायटेड नेशनने याचं एक आत्ता डाक तिकीट जारी केलेलं आहे. बघा, युनायटेड नेशनने 40 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल याचं एक डाक तिकीट जारी केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमधील 9,304 पोस्ट रद्द करण्यात आले आहेत. याचं उत्तर आहे शेकाटकर समिती. आता याचं बघा इथं काय सांगितलंय पॉईंट, शेकाटकर समितीने एक अहवाल जारी केलेला आहे आणि त्या अहवालामध्ये काय सांगितले, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे त्यालाच मराठी शॉर्टमध्ये काय म्हणतो आपण, MES, त्याच्यामधील 9,304 जागा काय करून टाकले त्यांनी, रद्द करून टाकलेल्या आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, मिशन सागर कशासाठी राबवण्यात येत आहे. बघा याचं उत्तर सांगताना या GK Today न्यूजमध्ये डायरेक्ट चेक करा काय सांगितले. बघा, याद्वारे इंडियन नेव्ही काय करणार आहे, अन्न आणि आयुर्वेदिक औषधं पुरवणार आहे. कोणत्या कोणत्या देशांना, तर 4 देशांची नावं सांगितलेली आहेत, मालदीव, मादागास्कर, सेशेल्स आणि कोमोरस. या 4 देशांना पुरवणार आहे. काय पुरवणार आहे तिथं, तर अन्न आणि आयुर्वेदिक औषधे पुरवणार आहे. बघा कोणत्या कोणत्या मिशन अंतर्गत, तर मिशन सागर अंतर्गत. पुढचा प्रश्न बघा, MCCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. याचं उत्तर आहे कुमार संगकारा. बघा, मागच्या वर्षी पण त्यांचीच नियुक्ती केली होती आणि आत्ता परत पुन्हा त्यांचीच नियुक्ती केलेली आहे. बघा, कुमार संगकारा. MCCचा फुल फॉर्म काय होतो, तर मेरिलबर्न क्रिकेट क्लब. मेरिलबर्न क्रिकेट क्लब असं त्याचा फुल फॉर्म आहे. बघा, हा क्लब जो आहे तो कोणत्या देशातला आहे, तर इंग्लंड या देशातला आहे. बघा, इंग्लंडमधला क्लब आहे हा एक. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉईंट जर बघितला आपण, याचे अध्यक्ष म्हणून नॉन ब्रिटिश म्हणून हे पहिले व्यक्ती आहेत. बघा, याच्या अध्यक्षांची लिस्ट जर बघितली, ब्रिटिशांव्यतिरिक्त जर कुठला पहिला अध्यक्ष असेल तर कुमार संगकारा हे पहिले नॉन ब्रिटिश अध्यक्ष आहेत. बघा, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघा, 2019 भारतातील किती लोकांनी देशांतर्गत स्थलांतर केले आहे. याचं उत्तर आहे 5 मिलियनपेक्षा जास्त. आता 5 मिलियन म्हणजेच किती, 50 लाखापेक्षा जास्त असं म्हटलंय. बघा, आता हा रिपोर्ट कुणी जारी केलेला आहे, तर युनोने हा रिपोर्ट जारी केलेला आहे. आणि त्या रिपोर्टला नाव काय दिलेलं आहे, लॉस्ट ॲट होम असं नाव दिलेलं आहे. बघा, लॉस्ट ॲट होम. त्या लॉस्ट ॲट होमनुसार जागतिक पातळीवरती देशांतर्गत स्थलांतर किती झालेलं आहे, तर 33 मिलियन लोकांनी स्थलांतर केले जागतिक पातळीवरती. आणि त्या 33 मिलियनपैकी 5 मिलियन कोणत्या देशातले आहेत, तर भारतातले आहेत. बघा, भारतात सर्वात जास्त स्थलांतर झालेले, त्याचा आकडा किती सांगितलेला आहे, 5 मिलियन. जागतिक पातळीवरती तोच आकडा किती आहे, 33 मिलियन. रिपोर्टचं नाव काय सांगितलेलं आहे, लॉस्ट ॲट होम. आणि कुणी जारी केलेलं आहे, युनिसेफने जारी केलेलं आहे. बघा, युनिसेफ. बघा, सुरुवातीला मी युनो बोललो, युनिसेफ. इथं युनिसेफची थोडी माहिती बघूयात. बघा, युनिसेफचा फुल फॉर्म काय होतो, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड असं म्हटलं जातं. बघा, एक्झॅक्ट फुल फॉर्म काय आहे, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड हा त्याचा फुल फॉर्म आहे. मुख्यालय कुठे याचं, न्यूयॉर्क सिटी याचं मुख्यालय आहे. बघा, अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी. आत्ता सध्याला अध्यक्ष कोण आहेत, तर हेनरीटा फोर ह्या त्याच्या अध्यक्ष आहेत. बघा, आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, स्थापना कधी झालेली आहे याची, तर 11 डिसेंबर 1946 स्थापना झालेली आहे. बघा, काय काय पॉईंट सांगितले. बघा, युनिसेफचा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, मुख्यालय न्यूयॉर्क सिटी, अध्यक्ष हेनरीटा फोर या त्याच्या अध्यक्ष आहेत. बघा, पुढचा प्रश्न, UNEPच्या सदिच्छादूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. याचं उत्तर आहे दिया मिर्झा. बघा, मागच्या वेळेस पण दिया मिर्झा यांचीच नियुक्ती करण्यात आली होती आणि आता परत काय केलेलं आहे, एक्सटेन्शन दिलेलं, म्हणजे परत त्यांचीच नियुक्ती करण्यात आलेली. आता UNEP याचा फुल फॉर्म काय होतो, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, म्हणजे पर्यावरणासाठी हे काम केलं जातं. बघा, त्यालाच काय म्हणतो आपण, UNEP. शाळा बाहेरील शाळा या उपक्रमासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करण्यात येत आहे. याचं उत्तर आहे रेडिओ. बघा, याच्यापूर्वी आपण बरेच सारे ॲप्लिकेशन पाहिले होते ऑनलाईन स्टडीजसाठी, म्हणजे ऑनलाईन लेक्चरच्या ठिकाणी असणारे. आणि शाळा बाहेरील शाळा या उपक्रमाअंतर्गत रेडिओ वापरला जाणार आहे आणि त्या रेडिओवरती ऑडिओ जे काय असतील, म्हणजे ऑडिओ लेक्चर त्या ठिकाणी ऐकवले जाणार आहेत. बघा,
याची सुरुवात जर बघितली महाराष्ट्रातून झाली होती आणि महाराष्ट्रात पण कुठून झाली होती तर नागपूरमधून याची सुरुवात झालेली आहे बघा. म्हणजे फक्त आत्ता सध्याला नागपूरमध्ये कार्यरत आहे आणि ते हळूहळू पूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो शाळा बाहेरील शाळा याच्यामध्ये कशाचा वापर केला जाणार आहे तर रेडिओचा वापर केला जाणार आहे बघा. पुढचा प्रश्न, इराणच्या नव्या करन्सीचे नाव काय किंवा इराणच्या नव्या चलनाचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे टोमन. आता स्पेलिंग बघा इथं TOMAN टोमन असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. आता ते टोमन पण उच्चार होऊ शकतो किंवा टोमन पण उच्चार होऊ शकतो. यापूर्वी चलन कुठलं चालू आहे ऑलरेडी? तर कुठलं चलन आहे तर रियाल. रियाल हे चलन त्यांच्या इथं ऑलरेडी चालू आहे. RIAL रियाल. आता यांचं कम्पॅरिझन जर केलं आपण एक टोमन बरोबर किती रियाल तर 10,000 रियाल असं सांगितलेलं आहे बघा. एक टोमन बरोबर किती रियाल तर 10,000 रियाल. बघा काय सांगितलं प्रश्नामध्ये, इराणची जुनी करन्सी कुठली आहे? रियाल. आणि आता नवी करन्सी कुठली चालू केलेली आहे? त्यांनी टोमन करन्सी सुरू केलेली आहे. आणि एक टोमन बरोबर किती रियाल सांगितलेले तर 10,000 रियाल इतकं सांगितलेले आहेत बघा. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्यात आले आहे? याचं उत्तर आहे तमिळनाडू. बघा सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय जर बघितले आपण किती असते ते 58 आणि या ठिकाणी तमिळनाडूने काय केलेलं आहे एक वर्षाने वाढवलेलं आहे. म्हणजे तमिळनाडूमध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय किती असेल 59 इतके असेल बघा. आणि इन जनरल महाराष्ट्रात जर बघितलं किंवा इतर राज्यांमध्ये पाहिलं तर निवृत्तीचे वय किती असते 58 आणि तमिळनाडूने किती केलेले आहे 59. पुढचा प्रश्न, जागतिक थॅलेसिमिया दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 8 मे. आता बघा थॅलेसिमिया हा एक रोग आहे. कशाची संदर्भात असतो तुम्हाला स्क्रीनवरूनच कळलं असेल की काय सांगितलं त्याच्यामध्ये रक्ताची डायग्राम दाखवलेली किंवा चित्र दाखवले रक्तासंदर्भात रोग असतो. बघा रक्ताचं कंपोजिशन जर बघितलं आपण रक्तामध्ये 3 प्रकारचे रक्तपेशी असतात RBC WBC आणि प्लेटलेट्स. त्यातल्या RBC जर निर्माणच होत नसतील तर कुठल्या रोगामध्ये निर्माण होत नाही तर थॅलेसिमिया रोगामध्ये निर्माण होत नाही बघा. थॅलेसिमिया हा रोग जर बघितला आपण तर हा एक अनुवंशिक रोग आहे. अनुवंशिक म्हणजेच काय? आई वडिलांकडून अपत्याला होणारा रोग, त्यालाच काय म्हणतो आपण अनुवंशिक रोग. ते अनुवंशिक रोग आहे. आणि थॅलेसिमियामध्ये एक्झॅक्ट होतं काय तर RBC तयारच होत नाही, त्यामुळं परिणामी काय होऊ शकतं ॲनिमिया हा रोग त्याला उद्भवतो बघा. पुढचा पॉईंट त्याच्यामध्येच, थॅलेसिमिया हा रोग बरा होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत बघा. थॅलेसिमिया हा रोग बरा होऊ शकत नाही. याच्यावरती उपचार काय केला जातो? जवळपास 20 ते 22 दिवसाच्या दरम्यान त्या रक्तामध्ये नवीन रक्ताच्या पिशव्या चढवल्या जातात बघा. उपचार म्हणून काय सांगितलेले? नवीन रक्त पुन्हा 20-22 दिवसानंतर चढवलं जातं. पुढचा प्रश्न बघा, जागतिक रेडक्रॉस दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 8 मे. बघा मगाशी आपण कुठला काय सांगितला प्रश्न, थॅलेसिमिया दिन केव्हा साजरा केला जातो तर 8 मेला. आणि रेडक्रॉस दिन सुद्धा केव्हा साजरा केला जातो? 8 मेलाच. आता रेडक्रॉसची माहिती बघा, थोडी स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा. याची स्थापना जर बघितली आपण कधी झाली होती, 9 फेब्रुवारी 1863. आणि प्रत्यक्ष स्थापना जर बघितली आपण जागतिक पातळीवरती कधी झाली होती तर 1919. आणि रेडक्रॉसची स्थापनेसाठी आयडिया कुणी दिली होती तर हेनरी ड्युनांट यांनी आयडिया दिली होती बघा. 8 मे ही त्यांचीच जन्मतारीख आहे आणि त्यामुळेच 8 मेला काय साजरा केला जातो? रेडक्रॉस डे साजरा केला जातो बघा. आता रेडक्रॉस ही संघटना कशासाठी कार्य करते बघा? युद्धात जुंपलेले जे काही देश आहेत त्या देशातील जखमी झालेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी रेडक्रॉस संघटना मदत करत असते बघा. काय सांगितलं या ठिकाणी पॉईंट आपण? युद्धात जुंपलेल्या जे काही देश आहेत त्या देशातील नागरिकां म्हणजे जखमी झालेले जे काही नागरिक असतील त्यांना मदत करण्यासाठी ही संघटना कार्य करत असते. आणि एक्झॅक्ट ह्याची स्थापना जर बघितली आपण जागतिक पातळीवरती कधी झाली होती? 1919. 1919 का झाली? कारण की 1919 पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच रेडक्रॉसची स्थापना केली होती बघा. आजचा शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 11 मे रोजी साजरा केला जातो बघा. 11 मे. आता 11 मे हीच तारीख का ठरवली होती? कारण 11 मे 1998 रोजी 5 अणुचाचण्या झाल्या होत्या, त्यालाच काय म्हणतो आपण ऑपरेशन शक्ती असं म्हणतो. 5 अणुचाचण्या घेण्यात आल्या होत्या आणि त्या कुठे घेण्यात आल्या होत्या?
राजस्थान मधील पोखरण येथे घेण्यात आले होते बघा. त्यालाच आपण पोखरण टू असं सुद्धा म्हणतो बघा, पोखरण टू. आता पोखरण टू का म्हटलं त्याला, कारण की पोखरण वन 1974 चाचणी घेतली होती. 1974 इंदिरा गांधींच्या काळामध्ये पहिली अणुचाचणी झाली होती, त्याला आपण पोखरण वन असं म्हणतो. त्याला स्माइलिंग बुद्धा असं नाव दिलं नव्हतं बघा ऑपरेशनला. आणि त्यावेळेची तारीख काय होती, तर 18 मे 1974 चाचणी घेतली होती पहिली. पहिली अणुचाचणी भारतातली कधी झालेली आहे, 18 मे 1974. भारतातली दुसरी अणुचाचणी कधी घेण्यात आली होती, तर 11 मे 1998. पंतप्रधान कोण होते, तर अटल बिहारी वाजपेयी होते बघा. यानंतर आजची शेवटची न्यूज बघा, ऑल इंडिया रेडिओवरून न्यूज घेतलेली आहे बघा. न्यूजमध्ये काय सांगितलेले, 21 मेपासून गोव्यामध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत बघा. स्टेट बोर्ड, गोवा स्टेट बोर्डच्या ज्या एक्झाम आहेत ते 21 मेपासून सुरू होणार आहेत. गोव्यासंबंधी आपण एक पॉईंट पाहिला होता मागं, तो पॉईंट काय होता, भारतातील कोरोनामुक्त होणारे पहिले राज्य कुठले, तर गोवा, असा पॉईंट सांगितला होता आपण. गोव्यात आज कोरोनाचा एक तरी पेशंट आहे का, तर नाही. आणि त्याच राज्यामध्ये आत्ता 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, कधीपासून, तर 21 मेपासून बघा.